नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात सादर होणार. जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन वाढ. सीबीआयला पश्चिम बंगालचाही जोरदार धक्का. आंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला नो एंट्री. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा कपात. मुंबईत 19 पैशांनी पेट्रोल कमी झाले तर डिझेल 20 पैशांनी कमी. औरंगाबादमध्ये भीषण अपघात, काळाचा घाला. दोन बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा. परिसरामध्ये हळहळ. आणि सचिन तेंडुलकरच्या हस्ते आय लव्ह पुलं या मोहिमेच्या लोगोचं प्रकाशन. सचिनने पुलंच्या आठवणींना दिला उजाळा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवड्यात किंवा महिना अखेरपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल अशी माहिती वित्त विभागातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगासंबंधीचा अहवालाकडे 17 लाख अधिकारी कर्मचारी आणि 6.5 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार या समितीच्या अहवालाचं काम जवळपास पूर्ण झालं असून महिना अखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर पुढील काम करायला 1 महिना पुरेसा आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला राज्यात छापेमारीसाठी तसेच तपासणीसाठी देण्यात आलेली सामान्य परवानगी शुक्रवारी मागे घेतली आहे. पश्चिम बंगालच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आणि दरम्यान पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णयाआधी आंध्र प्रदेश सरकारने देखील सीबीआय साठी राज्यात नो एंट्री केली आहे. आता पश्चिम बंगालमध्ये देखील सीबीआयला कारवाई करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राला मोठा धक्का दिलाय. आंध्र प्रदेश सरकारने दिलेली पोलीस दलाला विशेष संमती रद्द केली आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने देखील सीबीआयवर बंदी घातल्यानं पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमनेसामने झाले आहेत. या बंदीमुळे आता आंध्र प्रदेश किंवा पश्चिम बंगाल राज्यांमध्ये सीबीआयला तपास करायचा असेल तर त्यांना तेथील राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 19 पैशांनी तर डिझेलचे प्रति लिटर 20 पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा दर 82 रुपये 43 पैसे तर डिझेलचा प्रति लिटर 75 रुपये 16 पैसे झाला आहे. तेलाच्या किमती पुन्हा वाढू शकतात असे भाकीत एंजल ब्रोकिंग हाऊसचे ऊर्जा विशेष यज्ञ अनुज गुप्ता यांनी केलंय. तेल उत्पादक प्रमुख देश असलेला सौदी अरब देश तेलाच्या निर्यातीत कपात करणार आहे. डिसेंबरमध्ये तेलाची निर्यातीत प्रतिदिन 5 लाख बॅरलने घट होऊ शकते असे सौदी अरबच्या ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचंही त्यांच्या ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाल्याचं दिसून येत आहे आणि या कपातीमुळे सर्वसामान्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. औरंगाबाद मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील 2 बहिणी एकाच दिवशी विधवा झाल्याची घटना समोर आली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या 2 साडूंचा अपघातात मृत्यू झालाय. गुरुवारी रात्री 11:30 हा भीषण अपघात झाला. औरंगाबादमधील सिडकोमध्ये राहणारे सुनील विनायक काकडे
वय 34 आणि फुलंब्री तालुक्यातील डोंगरगावचे जगन्नाथ फकीरबा बोडखे वय 40 हे दोघे साडू इंडिका कारने सिल्लोडमधील डोंगरगावकडे निघाले होते. रात्री साधारण 11:30 वाजता राजूर रोडवरील पालफाटा येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला जाऊन आदळली. मध्यरात्री दरम्यान घडलेल्या या अपघातात सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जगन्नाथ यांचे बंधू भीमराव बोडखे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे हे एकमेकांचे साडू होते. त्यांच्या मृत्यूमुळे डोंगरगावच्या दोन बहिणींवर एकाच दिवशी विधवा होण्याची वेळ आली आहे. डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. शालिनी प्लस साठी रुपेश ठाकूर औरंगाबाद. सूर्यप्रकाशा इतके तेजस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखक कवी पु ल देशपांडे यांचा सहवास मला आणि माझ्या घरच्यांना लाभला हे माझे भाग्य अशा भावना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे. आय लव्ह पुल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून त्या मोहिमेच्या लोगोचे प्रकाशन करण्याकरता तेंडुलकर आले होते आणि त्या लोगोचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा त्यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. कवी लेखक साहित्यिक पु ल देशपांडे महोत्सवाला पुण्यात सुरुवात होणार आहे. त्यांच्या पूर्वसंध्येला पु ल देशपांडे यांच्या घरी सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिला. यावेळी पु ल ज्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि यांची भेट झाल्याचा फोटोही दिला. यावेळी पु ल च्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि त्यांची भेट झाल्याचा फोटोही दिला. दरम्यान आय लव्ह पु ल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून त्या मोहिमेच्या लोगोचे प्रकाशन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पु ल देशपांडे यांना मी लहानपणी पहिल्यांदा पाहिले होते. ते आमच्या घरी येत असत. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी खोचक जरी टिप्पणी करत असले तरी त्यामध्ये आपुलकीचा भाव होता. त्यांना नेहमी सर्वसामान्यांच्या विविध गोष्टींची जाण होती. लोकांना हसवणे आणि हसता हसता त्यांचे प्रबोधन करण्याचं काम पु ल नेहमी करत असत. निखळ मनोरंजन, उत्कृष्ट साहित्याची निर्मिती आणि ते साहित्य आजही तरुण पिढीला आवडत आहे असे काम पु लंनी करून ठेवल्याची भावना सचिन तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केली. माझ्या हस्ते हे लॉन्च व्हावं, आमचे घरचे संबंध राहिलेले आहेत, माझे बाबा आणि पु ल चांगले मित्र असल्यामुळे त्यांचे अनेक पत्र मला बाबाने दाखवली पण आहेत आणि ओव्हरऑल मला इथे तेच फिलिंग आहे जे मी काही वर्षाआधी सर डॉन ब्रॅडमनच्या 90th बर्थडेला गेलो होतो ऑस्ट्रेलियाला, तर आज इथे फुलांच्या घरी येऊन मला सेम फिलिंग आलेलं आहे. मी लहान असताना फुलांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे ते बँड्रल साहित्य सहवास कॉलनी. माझं वय मे बी 5 किंवा 6 असेल, मला काही तेवढी आयडिया नव्हती, पण कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीत चांगले साहित्यिक होते पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येत आहे. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो, एक फोटोग्राफ घेला आणि ऑटोग्राफ घेला. मी घेतला होता ऑटोग्राफ आणि त्यानंतर घरी तर नेहमीच नाव ऐकत असायचो, माझा भाऊ, वडील, आई, बहीण सगळे काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलायचेच. आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्याबद्दल कुठची गोष्ट कोण सांगत असेल तोंडावरती स्माईल नक्कीच असायचं. मला जितके मी त्यांचे प्रोग्रॅम्स बघितलेत, सीडीज बघितल्यात, त्याच्यात एक गोष्ट नक्कीच स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे. कुठचाही आर्टिस्ट असतो तो त्याच्या फील्डमध्ये प्रगती करत असतो पण ते एक देवाची देणगी असते की एका सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होणं आणि आपल्या परफॉर्मन्स थ्रू त्यांना तो आनंद देणं. आणि मी म्हणेन की हे केम नॅचरली टू पु ल, विच मी परत म्हणू इच्छितो की ना आदल्या जनरेशनने सगळ्यांनी आदल्या पिढींनी तो आनंद घेतलेला आहे. आणि आता तर सीडी वगैरेचे दिवस मागे गेलेले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी
पुणे. येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला राम मंदिर निर्णयाच्या मुद्द्याला घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे. म्हणून वर्धा जिल्ह्यातून देखील 1000 शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याला घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे जाणार आहेत. त्याकरता जिल्ह्यातून 1000 शिवसैनिक अयोध्या येथे जाणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हाध्यक्ष राजेश सराफ, प्रशांत शहागडकर यांनी शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. 23 तारखेला सर्व कार्यकर्ते वर्ध्यातून अयोध्या येथे जाणार आहेत. जो ढाचा होता जो पाडण्यात आला व जेव्हा तो पाडण्यात आला तेव्हा पाडल्यानंतर त्याची जबाबदारी घ्यायसाठी त्यावेळेसच विश्व हिंदू परिषद किंवा भारतीय जनता पक्ष यापैकी कोणताही शिवसेना के लोक आहे. हात में भगवा झेंडा है और वो जय भवानी. तेव्हा शिवसेना प्रमुखांना सांगितलं की अगर वो शिवसैनिक है और वो अगर ढाचा गिरा रहे है तो उन शिवसैनिका का मुझे गर्व है. ज्या विश्व हिंदू परिषदेनं राम जन्मभूमी बांधण्याची जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी गेल्या 25 वर्षात राम जन्मभूमी बांधण्यासाठी किंवा ती निर्माण होण्यासाठी किंवा तेव्हा शिवसेनेनं हा विषय हातात घेतला. आणि ज्या दिवशी दसऱ्याचा मेळावा शिवसेने झाला त्या दिवशी हा तारीख कार्यक्रम ठरला आणि शिवसेनेनं 25 तारखेचा कार्यक्रम ठरल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाने कायदा केला. सर्वोच्च न्यायालयातलं 18 जर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याची चौकशी करा आणि चौकशी केल्यानंतर तो जर दोषी आढळत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पुढची बातमी आहे वर्ध्यातील एका अपघाताची. वर्धा महामार्गावरील झाडाला पाणी देणाऱ्या 2 टँकरला एकाच दिवशी 2 वाहनांनी जबर धडक दिली आहे आणि धडक देणाऱ्या 2 वाहनांचे चालक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 4 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. समुद्रपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर 2 वेगवेगळ्या अपघातात महामार्गावरील झाडाला पाणी देणाऱ्या 2 टँकरला एकाच दिवशी 2 वाहनांनी धडक दिल्याने या झालेल्या अपघातात धडक देणाऱ्या दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. यावेळी 4 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिला अपघात नागपूरकडून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील हॉटेल संताराम जवळ महामार्गावरील झाडाला पाणी देत असलेल्या टँकरला मागून जबर धडक दिली. या धडकेत 37 वर्षीय ट्रक चालक रामकेवल मुरलीधर दुबे हे जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच मार्गावर दुसरा अपघात हैदराबादकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनर आणि एका टँकरचा झाला आहे. भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने टँकरला मागून जबर धडक दिली आणि या धडकेत कंटेनर चालक अनीस अहमद हा जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही घटनास्थळी पोहोचून जाम महामार्ग पोलिसांनी दोन्ही जखमी चालकांना उपचाराकरता समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या मार्गावरील झाडांना पाणी देण्याचा ठेका पंकज वानखेडे यांनी घेतला असून दोन्ही अपघातग्रस्त टँकर त्यांच्या मालकीचे असल्याचे समजतंय. दोन्ही अपघातांची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावर प्राथमिक फेरीच्या स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली आहे. 58 राज्य नाट्य स्पर्धेत 15 नाटकांचं सादरीकरण होणार आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील नाट्य प्रयोग स्पर्धेचा प्रारंभ उत्साहात पार पडला. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, ज्येष्ठ रंगकर्मी जयदेव सोमनाथे व परीक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नाट्य स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यंदा या स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभावा यासाठी आकर्षक व्यवस्था करण्यात आली असून माहिती देणारे स्टडी, प्रत्येक नाटकाचे पोस्टर, रांगोळीच्या माध्यमातून नाटकांची माहिती सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली आहे. चंद्रपूर थांबा येथे लावण्यात आला असून त्यालाही रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. पुढचे 15 दिवस रोज 1 याप्रमाणे स्थानिक प्रियदर्शनी नाट्यगृहात
चंद्रपूरकरांना 15 नाट्य प्रयोग बघण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर विदर्भातील कलावंत नाट्यसृष्टीत झळकत राहो अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. सरकारने आता महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रसूती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार आता सरकारकडून मिळणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. 15,000 अधिक मासिक वेतन मिळणाऱ्या महिलांना 7 आठवड्यांचा प्रसूती रजेबाबतचा पगार सरकार कंपन्यांना परत करणार आहे. सरकारने ही घोषणा तेव्हा केली होती जेव्हा प्रसूती रजा ही 12 आठवड्यांवरून 26 आठवडे केली होती. ही प्रसूती रजा वाढवल्यावर कंपन्या गर्भवती महिलांना नोकरी देण्यास तयार नव्हते. अशी देखील माहिती मिळत होती की काही कंपन्या गर्भवती महिलांना कामावरून देखील काढून टाकत आहेत. सरकारी आणि खासगी कंपन्यात काम करणाऱ्या महिलांकरता आता सरकारकडून खास घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभाग सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की श्रण कल्याण अंतर्गत असलेल्या धनाचा वापर याकरता करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. अनेक राजकीय पक्षांचे किंवा अनेक वेगवेगळ्या संघटनेचे मार्गदर्शन मिळावे आपण पाहिलेच असतील, पण आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड वतीनं अंध, अपंग, कर्णबधीर, मूकबधीर व्यक्तींचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्या दरम्यान अंध आणि अपंग व्यक्तींना आपापल्या समस्या मांडत असताना शासनाच्या GR प्रमाणे 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावर अपंगांसाठी 3% निधीचा आजही वापर होत नसल्याचा आरोप करत अपंगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत पण त्या योजना अपंगांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी अपंगांनी देखील संघटित होऊन त्या योजना राबवण्यासाठी शासनाला भाग पाडलं पाहिजे असा सवाल अपंगांनी यावेळी केला. हा अपंग मेळावा नांदेड जिल्ह्यात प्रथमच पार पडला असून यावेळी आदिवासी विकास प्रकल्प आढावा समितीचे अध्यक्ष भगवानदादा हुरदुके, जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरंडकर, अपंग प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख उमाकांत तिडके, अपंग प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख उमाकांत तिडके पाटील यांच्यासह अपंग महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही मागणे कोणाजवळ करताय मला थोडक्यात सांगा. बरं सांगा ना, तुम्ही फक्त इथे खिचडी खाण्यासाठी आले का? नाही का? प्लीज हो या नाही, तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे ना? तुम्ही मागणी करत आहे ना? बिंदास बोला, तुम्ही संघटित व्हा, एकत्रित व्हा. तुम्ही काय मागणी करताय? तुम्हाला माहिती आहे संजय गांधी निराधार जे आपल्याला मिळते ना, कोणा कोणाला मिळते हात वर करा. बरं शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. करमाळा तालुक्यातील राजुरी ते पारेवाडी या 1,80,00,000 आणि राजुरी ते कोर्टी जुना रस्ता या 13,00,000 रुपये किमतीच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार नारायण पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील उपस्थित होते. राजुरी ते पारेवाडी रस्त्याचे काम 30 वर्षापूर्वी झाले होते. या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या रस्त्याची ग्रामस्थांना खूप गरज होती, ती अडचण आमदार नारायण पाटील यांच्या माध्यमातून सुटली. यावेळी आमदार नारायण पाटील, पंचायत समिती सदस्य दत्ता सरडे आणि अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले की कुकडी नदीचे पाणी आजच्या घडीला राजुरी तळ्यात येणं शक्य नाही. मी दुसऱ्यासारखी खोटी आश्वासने देऊन तुमची फसवणूक करणार नाही. मात्र कुकडी अस्तीकरणासाठी या सरकारने मागील महिन्यात 4000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच पौंदवडी चारीचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे पुढील काळात तळ्यात पाणी येण्यास शक्य होईल. यावेळी कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली, तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही आम्हाला उद्घाटनाला बोलवताय, या ठिकाणी चर्चा होती, पण मला या निमित्ताने एवढं सांगायचं मित्रांनो, तुम्ही हे जे काम करण्यासाठी मला तुमच्या मताचा आधार देऊन मला विधानसभेत पाठवलं त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करणार आहे. कारण मित्रांनो, मला काम करण्याची संधी तुम्ही दिली. मी काय क्वालिटीचा आहे, मी काय करू शकतो हे दाखवण्याचं तुम्हाला सांगतो भाग्य मला तुम्ही दिलंय. त्याच्यामुळे मी जी ही कामं करतोय ते तुमच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी करतोय, एवढं लक्षात ठेवा. आजपर्यंत आमच्यावर अनेक वेगळे आरोप झाले, अनेक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आमच्याबद्दल तुमची दिशाभूल केली. रस्त्याचं झाडं आमच्या माध्यमातून उभारलं जाते. जे जुने रस्ते म्हणण्यापेक्षा जुनी दुखणी ती अगोदर आम्हाला काढावी लागतात आणि नंतर नव्या दुखण्यांचं बघावं लागतंय. पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जवळजवळ पूर्व भाग असेल, एखादा कुकडीच्या अंडरचा येणारा भाग असेल, या सर्वांना पाणी देण्याचं काम केलंय मित्रांनो. दुःख हे जर वाटत, माणसं डोळा असो नांदळी, जीव असो नेल्यासारखी आज आपल्या तालुक्यात वागायला लागलेली आहे. पण मित्रांनो, भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. आपल्याला 2019 ला सुद्धा जर आम्हालाच निवडून दिलं तरी अशी क्विंस चालू राहतील, लक्षात ठेवा. मला असं वाटतंय की राजुरीमध्ये गेलं वर्ष झालं, एक वर्ष जानेवारीमध्ये ग्रामपंचायत इलेक्शनला पूर्ण व्हायचंय आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही सुरुवातीपासून या सगळ्या रस्त्यांचा पाठपुरावा आबांकडे करत होतो आणि आबांच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे आतापर्यंत त्यांच्याकडे गेलोय, कोणत्या कामासाठी गेलोय, एखाद्या सार्वजनिक कामासाठी, व्यक्तिगत कामासाठी, आणि आबा नाही म्हणलेत असं अजून झालेलं नाही. मला वाटतंय आबांच्या डिक्शनरी मध्ये नाही हा शब्दच नसणार आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करावे या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीनं करमाळा तालुक्यातील पांडे येथे रास्ता रोको करण्यात आलं. यावेळी विविध टँकरच्या मागणीसोबत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी पोलीस निरीक्षक आणि मंडल अधिकारी यांना दिलं आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर ताबडतोब चालू करावेत यासाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा कुर्डवाडी रोडवर पांडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी राजाभाऊ कदम आपल्या भाषणात म्हणाले, राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 2-2 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते. अशी परिस्थिती करमाळा तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये आहे. उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावे वगळता संपूर्ण तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जनावरांना चारा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे कशी सांभाळावीत म्हणून ते चिंताग्रस्त आहेत. तेव्हा शासनाने आमच्या मागण्या मंजूर करून विना विलंब अंमलबजावणी करावी. पांडे गावातील शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. चीन काय करत, जगातला सर्वात लांबीचा समुद्री पूल जर जगामध्ये कोणाचा असेल तर तो चीनचा आहे आणि तो गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो तयार झालाय. आणि आपल्या 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 देशामध्ये काय तयार होत आहे, पुतळा तयार होतोय, किती उंचीचा, सर्वात उंचीचा. आता मला तुम्ही सांगा, पुतळा
गाव बांधलेले उंच विकास होईल का पूल बांधलेले विकास होईल म्हणजे या सरकारला जे करायचंय ते करणं यांचं लक्ष नाहीये. आज तुम्हाला सांगतो धनगर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आरक्षण मागतोय. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, धनगराला आरक्षण दिलं पाहिजे. ती मागणी रास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांना आरक्षण देण्याचं तरतूद केलेली आहे 340 कलमानुसार. मग बाबासाहेबांनी जर मराठ्यांना आरक्षण दिलेलं तर तुम्ही कोण आढळणार आणि तारख्यावर तारख्या सांगतात आणि तारख्या पूर्ण ढकलतात, परंतु यांना देण्याचं काही द्यायचं नाहीये. त्यामुळे यातला 5 वर्षाचा भाजप सरकारचा जो कारभार आपण पाहिला तो 5 वर्षामध्ये शेतकरी कुठेही समाधानी झाला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. कर्जमाफी कर्जमाफी म्हणतात, मात्र कर्जमाफीमध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांची नावं आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हात देऊन मारावं लागलं हा अनुभव आपल्याला आहे. तेव्हा मला या सरकारला आवर्जून सांगायचं की या तालुक्यामध्ये पाण्याचा आढावा पुन्हा घ्या, सर्व गावांना पाणी पुरवठा करा, चाऱ्याच्या छावण्या उभा करू नका, शेतकऱ्यांच्या जमिनीवरती चारा पोस्ट करा, अशी व्यवस्था करा. तर छावण्या उभा केल्या तर काही लोक तुम्हाला सांगतो गर्भ श्रीमंत होती आणि घरा जनावर सांभाळणारा मध्ये त्याच्या जमिनीवर जर चारा दिला तर त्याची जनावर जगतील. त्याच्यामुळे चारा छावण्याच्या ऐवजी आपण म्हणतो जनावर त्यांना चाराच्या चाऱ्याचा पुरवठा करा, ही आपली प्रमुख मागणी आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे मान हायटेक सिटीचे लोगो आणि डिजिटल फलकाचं अनावरण केलंय. पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडानगरी येथील कार्यक्रमात फडणवीस यांनी या फलकाचं अनावरण केलं आहे. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे म्हाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून विकसित करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर PMRDA म्हाळुंगे मान हायटेक सिटी विकसित करणार आहे. PMRDA हद्दीत बांधकाम परवाना आता ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे, तसेच बांधकाम परवाना देण्याची पद्धत देखील अगदी सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे September 2019 पर्यंत PMRDA चा DP मंजूर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता त्याचा विकास आराखडा तयार करतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की जगामध्ये सिंगापूरच्या सरकारचं आणि सिंगापूरची जी सरकारी कंपनी आहे त्यांचं खरं म्हणजे सगळ्यात जास्त प्लॅनिंग मध्ये नाव घेतलं जातं. जगातल्या अनेक ठिकाणचं प्लॅनिंग हे त्यांनी केलं आहे. आपण त्यांच्यासोबत करार केला, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण आता या भागाचं सगळं प्लॅनिंग करतो आहे आणि साधारणपणे March 2019 पर्यंत आपण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करू आणि September 2019 पर्यंत PMR क्षेत्राचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण मंजूर करू की ज्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. एक्झिस्टिंग एअरपोर्टला देखील आम्ही अपग्रेडेशन करतोय, त्याला जागा देतोय, कारण एअरपोर्ट व्हायला 4-5 वर्ष लागतात. तोपर्यंत हे एअरपोर्ट देखील वाढीव डिमांड केटर करू शकेल. पण पुरंदरच्या एअरपोर्ट करता त्याचं लँड ॲक्विजिशन लवकरच आम्ही सुरू करतो आणि त्याच्यामध्ये 3-4 सरकारी कंपन्यांचं कन्सोर्शियम कसं तयार करता येईल हा प्रयत्न मी करतोय, जेणेकरून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी लिव्हरेज करायची आहे ती लिव्हरेज करण्याकरता 3-4 सरकारी कंपन्यांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून आपण ही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करावी आणि त्या संदर्भातला विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बापू आपल्याला आश्वस्त करतो, बापटसाहेब आपल्यालाही आश्वस्त करतो की हे जे लँड ॲक्विजिशन आहे याचं मॉडेल आता जवळजवळ तयार केलं आहे, लवकरच आम्ही ते सुरू करू. आज जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आणि आम्ही त्या संदर्भातले निर्णय घेऊन याची देखील सुरुवात लवकर करू, जेणेकरून पुण्याला एक आपलं स्वतःचं चांगलं नवीन एअरपोर्ट हे पुरंदरच्या या माध्यमातून मिळेल आणि त्यासोबत केवळ एअरपोर्ट करून चालणार नाही, एअरपोर्ट सिटी तयार करावी लागेल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. मात्र पहिल्यांदाच ते आता एका रावडी लुक मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तू तिथे असावे या आगामी चित्रपटात समीर एका डॉनची भूमिका साकारणार आहे. पाहूया हे वृत्त. संतोष गायकवाड दिग्दर्शित तू तिथे असावे या चित्रपटामध्ये समीर यांनी बाबाभाई या डॉनची भूमिका वठवली आहे. विशेष म्हणजे ही भूमिका साकारत असतानाचा अनुभव नवा आणि वेगळा असल्याचं समीर यांनी सांगितलंय.
डॉन म्हणजे केवळ भाईगिरी करणारा असल्याचं सामान्यतः पाहायला मिळतो. मात्र या चित्रपटामध्ये चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट असा स्वभाव असलेला डॉन मी साकारत आहे. या चित्रपटासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असून ग्रे शेडची भूमिका करताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागतंय, असं समीर यांनी सांगितलंय. पुढे ते असंही म्हणाले की भूमिका कोणत्याही प्रकारची असली तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्यामुळे पहिल्यांदाच ही वेगळी भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात सादर होणार. जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ. सीबीआयला पश्चिम बंगालचाही जोरदार धक्का. आंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला नो एंट्री. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा कपात. मुंबईत 19 पैशांनी पेट्रोल कमी झाले तर डिझेल 20 पैशांनी कमी. औरंगाबादमध्ये भीषण अपघात, काळाचा घाला. दोन बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा. परिसरामध्ये हळहळ. आणि सचिन तेंडुलकरच्या हस्ते आय लव्ह पुलं या मोहिमेच्या लोगोचं प्रकाशन. सचिनने पुलंच्या आठवणींना दिला उजाळा. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.